महाराष्ट्राचं एक मोठं जागृत देवस्थान आहे सिद्धिविनायक, आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायचं असा एक मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि मी बापांच्या चरणी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो। निश्चितच राज्यातील शेतकरी, शेतमजूर, गावगाड्यातील काबाड कष्ट करणारी माणसं यांच्या आशीर्वादानं मला इथंपर्यंत पोहोचता आलं। या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी गावगाड्यातील चळवळीतील एका पाख्या माणसाला शेतकऱ्याच्या बांधावरून मंत्रालयाच्या बांधावरती आणून उभा केलं आणि निश्चितपणानं गावगाड्याचा प्रश्न भविष्यकाळामध्ये सोडवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केले जातील। आज राज्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, मग कपाशीचा प्रश्न आहे, कांद्याचा आहे, दुधाचा आहे, ऊसाचा आहे, आणि त्याचबरोबर गावगाड्यातील तरुणांचाही प्रश्न आहे। त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ते उद्योजक झाले पाहिजेत, ही भावना ठेवून चळवळीमध्ये मी काम केलं। निश्चितपणानं याला भविष्यकाळामध्ये चालना देईल। जातीपातीच्या पलीकडं माणूस म्हणून गावगाड्याकडे बघा ही भूमिका माझी निश्चितपणानं राहील। कशा पद्धतीने कालचा निकाल लागलेला आहे महाविकास आघाडीमध्ये, जे काँग्रेसचे अनेक खरं तर आमदार सुटले, याच्यावरती अनेक जण खरं तर भाषण देखील करत आहेत। काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत, तर काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने त्यांच्या अपक्ष मित्रांना साथ दिली आहे। एक आहे की काँग्रेसने चिंतन करायला पाहिजे की महायुती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीने निघालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनापासून वेगवेगळ्या प्रकल्पांना निधी दिला जात आहे, गावांच्या विकासाला निधी दिला जात आहे, अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यांच्यासाठी, युवकांच्यासाठी महायुती घेऊन आलेली आहे, आणि अशा काळामध्ये त्यांच्याही आमदारांना वाटलं असावं की आपल्याला विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागेल। आणि मला वाटतं की ही लोकशाही आहे, गुप्त पद्धतीनं जर मतदान झालं तर त्याच्यावरती आपण दबाव नाही टाकू शकत, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे। आणि मला वाटतं मग तो जर मताचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला असेल तर तुमची झुंडशाही कुठून आली जन्माला? मग म्हणजे तुम्ही पक्ष चालवता का गुंडांच्या टोळ्या चालवता? हे त्यांनी पहिल्यांदा मला वाटतं स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि महाविकास आघाडी ही नाही आहे, ही भकास आघाडी आहे, हे जळकं घर आहे। या जळक्या घरामध्ये कोणी चांगली माणसं, सज्जन माणसं निश्चितपणानं राहणार नाहीत, हे आता कालच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे। मुळामध्ये महाविकास आघाडीतले नेते हे सरंजामशाहीचे नेते आहेत, हे सगळे प्रस्थापित नेते आहेत, वाड्यातले नेते आहेत, त्यांना गावगाड्याशी काही देणं घेणं नाही। घटक पक्ष जे बारीक बारीक आहेत ते वेगवेगळ्या विषयावरती या राज्यामध्ये काम करत आहेत, वेगवेगळ्या समाजाचं ते नेतृत्व करत आहेत, आणि या सगळ्या घटकांना, सगळ्या समाजांना, बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही सातत्यानं भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे। आणि म्हणूनच आपण मागच्या काळात बघितलं तर आठवले साहेबांच्या सारखा लढावे व्यक्तिमत्वाला केंद्रामध्ये संधी दिली, माधवराव जानकरला 2 वेळा आमदार केलं, मंत्री केलं, लोकसभेला त्यांना उभा केलं, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये मेटे असतील किंवा आमची संघटना असेल बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही सातत्यानं महायुतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी राबवलेली आहे। तुमच्या लक्षात आलं असेल लोकसभेच्या निवडणुकीवरून किती लोकांना तुम्ही धनगर समाजाच्या नेतृत्व दिलेलं होतं, किती लोकांना आज त्यांनी प्रतिनिधी धनगर समाजाचे आमदार म्हणून
आज सभागृहामध्ये किती लोक आहेत याचा एकदा आकडा महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने जाहीर करणं गरजेचं आहे. जयंत पाटील हे शेका पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभा केल्या, पण त्या जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर बसण्याचं काम जाणता राजा बनवणाऱ्या शरद पवारांनी केलं हे आता स्पष्ट झालं. तुम्ही महाविकास आघाडी बनवता, त्याची सत्ता राज्यामध्ये शरद पवार साहेब आणतात, मग जयंत पाटील सारख्या लढवय माणसाचा तुम्ही का घात केला याचंही उत्तर शरद पवारांना महाविकास आघाडीला द्यावं लागेल. शरद पवारांनी घात केला की उद्धव ठाकरेंनी केला? कारण की उद्धव ठाकरेंनी जर उमेदवार दिला नसता तर ती काँग्रेसची मतं जी आहेत ती जयंत पाटलांना मिळाली असती आणि निवडणूक बिनविरोध झाली. एक आहे की महाविकास आघाडीचे सर्वा हे शरद पवार साहेब आहेत. ते म्हणतात की महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन मी करू शकतो, सत्ता कुणाची मी घालवू शकतो, सत्ता आणू शकतो. आणि उद्धव ठाकरेंना बरोबर कुणी घेतलं? काँग्रेसला बरोबर घेऊन बहुमतामध्ये आलेले शिवसेना भाजपचं सरकार त्यावेळी फोडाफोडी कुणी केली? पवार साहेबांनी केली. म्हणजे स्वतःकडं सत्ता येत असेल तर त्या ठिकाणी वाटल ते करण्याची तयारी पवारांची असती, परंतु या राज्यातला शेका पक्ष मुळामध्ये संपवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं शरद पवारांनी केलं. तुम्हाला त्यावेळी मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात, भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे साहेब तुमचं ऐकतात, आणि मग जयंत पाटलांच्या एका साध्या उमेदवारीसाठी तिने का ऐकलं नाही? हा पवारांनी टाकलेला डाव होता आणि या डावामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांचा बळी गेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.